मार्गदर्शन करणारे वैराग्यमूर्ती असलेले असे एक राष्ट्रसंत दिले. गाडगे बाबांनी कर्मकांड नाही तर कर्म हे महत्वाचं आहे आणि आपल्या कर्मातून आपण समाज चांगला करू शकतो. ईश्वराची सेवा म्हणजे केवळ दगडाची सेवा नाही तर मानवाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ईश्वराची आराधना करायची असेल तर दहाजलेला पाणी दिलं, भुकेलेला अन्न दिलं, ज्याच्या जो वस्त्र नाही त्याला वस्त्र दिलं, जो वंचित आहे त्याची सेवा केली तर ती खरी ईश्वर सेवा आहे. अशा प्रकारचं प्रबोधन हे गाडगे बाबांनी त्या काळामध्ये केलं. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच होऊ शकतो, आपणच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो, आपल्या गावामध्ये आपणच स्वावलंबन आणू शकतो. अशा प्रकारचा विचार या भारत देशाला गाडगे बाबांनी दिला. गाडगे बाबांना विनम्र अभिवादन करतो.